Eu văd bustiru. Bar bogoia, sala. Adi bogoia. Sab conta bogoia, multe așe ban bogoia. Curgine halie la? Bar. Ita ga? Ha, ida ita. Hejes la, ve? Pasara o cami sa iu? Pasara hai zara ti. Ha ha, bar gel la neit na? Nai nai, mi tot samle. West 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 west. Asta de hana slugi. Bar alo tata. Bar 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 ha. Mai domar bete mana ki? काढाव लागते तर बरच या ठिकाणी साम्राज्य गोळा केलेला आहे आता बघूया नाही नाही असू द्या काय नाही विषय एवढं काय भेटतंय तो नाही की मी असल्यावर कशाला भ्यायचं मी नसल्यावर गोष्टी वेगळी भैया म्हणा तर बघा मित्रांनो की आज आपण वैभव नगर विटा या ठिकाणी आलेलो आहे बघा आपल्याला रवी कुमार बनसोडे बरोबर ना तर यांनी कॉल केलता बघा तर ते फॉरेस्ट मध्ये कार्यरत आहेत बघा तर त्यांनी कॉल केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर आपण एक सापाला आपण ते पकडलेला आहे बघा मित्रांनो तर जिन्याखाली भरपूर पसार असल्यामुळं तर हा साप त्या पसारामध्ये येऊन बसलेला होता या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर हा बघा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जाणारा धामण जाती साप आहे या सापापासून माणसाला कुठल्या प्रकारचा धोका होत नाही परंतु कसं आहे की साईज मोठी असल्यामुळं लोक त्याला घाबरतात बघा मित्रांनो आपण त्याला कशा पद्धतीने पकडलेलं आहे तर तो पळून जाण्याच्या तयारीत आहे तर आपण त्याला कुठल्याही प्रकारचं पळून देणार नाही तो कशा पद्धतीने उड्या वगैरे मारतोय बघा आणि आपल्या हातातून सुटण्याचा वगैरे कशा पद्धतीने प्रयत्न करतोय बघा तर कसं असतं की हा जो जीव आहे तो निसर्गात राहणारा जीव आहे आणि त्याला माणसाचा स्पर्श वगैरे माहीत नसतो आपण कधी नव्हत पकडायला गेलो तो सुरुवातीला चावण्याचा वगैरे प्रयत्न करू शकतो लक्षात घ्या पण चावलं तर काय होत नसतं त्यामुळे घाबरायचं नसतं तर बघा सरासरी बघा 8 ते 10 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे आणि बघा की अतिशय चपळ आहे तासी 7 किलोमीटर वेगानं तो पळू शकतो त्यामुळं जास्त चपळ आहे बघा आणि झाडावरून वगैरे फांदीवरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना शिकार करताना पडू नये म्हणून तो हाताला फांदी समजून पिळंसुद्धा मारत असतो पण घाबरायचं नसतं लक्षात घ्या घाबरायचं नसतं अजिबात कारण कसं असतं की किती जरी विषारी साप चावला तर 2-2.5 तास आपल्याकडे वेळ असतो पण ती कधी न घाबरलं तर घाबरायचं नाही विषारी जर साप चावला तर दवाखान्यामध्ये जायचं अजिबात घाबरायचं नसतं आपण त्याला पकडलेला थोडंसं शांत करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून कसं आहे की आपल्याला थोडीशी अजून आपल्याला माहिती देता येईल कारण कसं आहे की शांत राहिल्याशिवाय आपण प्रॉपर माहिती देऊ शकत नाही म्हणजे की त्याचे डोळे कसं आहेत तोंडावरती काय खून असते वगैरे तर ते शांत झाला पाहिजे थोडंसं आपण शांत करतोय तर बघा मित्रांनो की हा साप आहे तो आपल्यासाठी खूप उपयोगी आहे कारण कसं असतं की उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात आणि प्लेगसारखा महाभयंकर जो रोग आहे तो उंदरांपासून माणसाला होतो आणि त्यांना खाऊन हा साप आपली मदत करत असतो फक्त कसं असतं की सापाचं विष मरण चावल्यानंतर या भीतीमुळे लोक सापांना मारत असतात किंवा घाबरत असतात सापाबद्दल भीती बाळगून लक्षात घ्या तर आपण थोडंसं शांत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे बघा मित्रांनो आता थोडीशी त्याची चपळता कमी झालेली आहे म्हणजे की आता पहिल्यासारखं तो जास्त वळवळत नाही बघा कारण कसं असतं की साप हा भित्रा प्राणी सगळे साप भित्रे असतात लक्षात घ्या असं काय नाही की कुठेतरी बांधाला बघितलं आणि तो पळत येऊन चावला असं कधीच होत नाही त्याच्यावरती पाय पडला तर नाही इलाजाने त्याला चावणं भाग असतं लक्षात घ्या त्यामुळं साप चावत असतात त्याला धक्का लागल्यामुळं त्याला इजा झाली तर अन्यथा साप कोणालाच कधीच इजा पोहोचवण्याचा त्यांचा कुठल्याही प्रकारचा हेतू नसतो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो की हा धामण जाती साप आहे आणि याचं इंग्रजी नाव इंडियन रॅट स्नेक आता रॅट म्हणजे काय असतं उंदीर तर आठवड्याला 7 ते 7 उंदीर खाते म्हणून याचं नाव इंडियन रॅट स्नेक आहे भारतामध्ये काश्मीर सोडून सर्वत्र आढळणारा हा साप आहे बघा मित्रांनो काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्याला नाव आहे ती हिंदीमध्ये याला घोडापाचड म्हटलं जातं घोड्यासारखा जास्त पळतो फास्ट म्हणून याला घोडापाचड हिंदीमध्ये आणि शास्त्रीय भाषेमध्ये याचं नाव टायस मुकोसा असं आहे जरी चावला तर कुठल्याही प्रकारचं धोका होत नाही काय होईल फक्त जखम होईल त्याचा दात वगैरे लागला तर रक्त येईल जखम होईल दवाखान्यात जायचं एखादं TTT इंजेक्शन घ्यायचं बस संपला विषय चावलं तर काय कुठल्याही प्रकारची जीवितहानी होत नाही असा हा साप आहे बघा बिनविषारी ज्यावेळेला चिडतो त्यावेळेला तो मानचपटी करत असतो धामण साप पकडताना कधी पण आता सर्पमित्र बघा कसे करतात की पकडलं की शिपटीला असे धरतात लांब धरतात त्यावेळेला साप जास्त चिडत असतो त्याला जवळ धरा
त्याला कळू द्या की आपण त्याला तो कुठल्याही प्रकारचं मारणार नाही वगैरे. त्याच वेळेला साप शांत होत असतो असा मी कसं पकडले बघा. तुम्ही जास्त हालचाल केली, तुम्ही पळायला लागला तर ते डायरेक्ट तुमच्या तोंडावरती अटॅक करत असतो, लक्षात घ्या. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे हालचाल न करता त्याला शांत करण्यामध्ये चांगलं प्रयत्न जमला पाहिजे बघा तुम्हाला, लक्षात घ्या. बघा आता थोडंसं शांत झालेलं आहे. तेच जर मी त्याला पकडून शिफ्टीला धरून नुसतं असं लांब धरलं असतं शरीरापासून तर तो चिडला असता आणि डायरेक्ट तोंडावरती अटॅक केला असता. तर ती साप पकडण्याची चुकीची पद्धत आहे, लक्षात घ्या. शिफ्टीला धरून उलटं टाकायचं नाही सापांना, कारण कसं असतं की ते घाबरतात, ऑलरेडी घाबरलेलेच असतात, ते घाबरून मग अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. बघा आता किती शांत झालाय बघा, कुठल्याही प्रकारचा अटॅक करत नाही, काय नाही काय नाही. तर बघा त्याच्या तोंडावरती बघा काळ्या काळ्या तिरके रेषा आहेत, डोळ्याची बावली गोल आहे काळ्या रंगामध्ये, त्याला सोनेरी कड आहे आणि बघा मानेपेक्षा सॉरी डोक्यापेक्षा मान लहान आहे त्याची. आता चपटी करतोय तो अजून पण, म्हणजे तो थोडंसं चिडल्यागत वाटतोय आपल्याला, म्हणजे की तो चिडल्यानंतर आपण त्याला थोडंसं खाली घेतोय. बघा मित्रांनो हालचाल वगैरे जाणवली आजूबाजूला तर तो मान वगैरे चपटी करून तो वॉर्निंग वगैरे देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. फक्त कसं आहे की सर्प मित्रांना ते कळलं पाहिजे वॉर्निंग कधी देतोय, तो चिडलाय कधी, तो फुसकरतोय, याचा अर्थ तो चिडलेला असतो. म्हणजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या वेळेला तुम्हाला हे या गोष्टीचा अभ्यास चांगला होईल त्यावेळी तुम्ही परफेक्ट सर्प मित्र होऊ शकता. तर आपण त्याला थोडंसं बाहेरच्या बाजूला घेतोय, याचा स्टिक घेऊन या. तर बघितलं असेल तुम्ही मित्रांनो की आजूबाजूला गेट आहे आणि गेटच्या आतमध्ये हसाप आलेला होता आणि बाकी झाडे पण आहेत सुंदर असे आणि झाडांच्या पायामध्ये म्हणजे की बुडक्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे साठले. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा की शीतरक्ते प्राणी आहे या साप, म्हणजे सापांना कसं असतं की जास्त गरमी पण सहन होत नाही आणि जास्त थंडी पण सहन होत नाही. मग थंडीच्या दिवसामध्ये पार्किंगचे मध्ये लावलेली गाडी असेल उभीला, चुली चूल असेल ज्या ठिकाणी उभी ती अशा ठिकाणी साप येत असतात बघा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी पाणी असतं गारवा असतो त्या ठिकाणी येऊन बसत असतात. घराच्या बाजूला जास्त आजूबाजूला पसारा वगैरे जास्त ठेवू नका आणि कसं आहे की जास्त झाडं लावू नका घराला खेटून, कारण कसं आहे की सगळे सात झाडावरती सहज चोळू शकतात म्हणून फांदीच्या माध्यमातून खिडकीतनात येण्याची शक्यता असते. हा साप पूर्णपणे बिनविषारीच आहे परंतु घाबरायचं नाही, लक्षात घ्या. तर बघा मित्रांनो की रविकुमार यांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी या जीवाला न मारता प्रयत्न दाखवलेला आहे. बघतोय आपण त्याच्या पद्धतीनं तो साप आहे दिसतोय आपल्याला, थोडीशी मानसुद्धा चपटी करतोय याचा अर्थ तो चिडतोय. लोकांची हालचाल वगैरे दिसली तर तो चिडत असतो आणि चिडून चावण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा मित्रांनो की साप स्वतःहून कधी चावत नसतात. बघा आपण त्या आता बर्णीमध्ये टाकून देऊया. आहे का बर्णी माझ्याकडे जीव त्यात बसेल ना, बसते बसते काय दिवशी. शेपटाकडच्या बाजूला कशी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही, काळपट काळपट असते, कोणत्याही प्रकारचा काटा नसतो, गैरसमज काढून टाका डोक्यात. तर त्याला आपण आता बर्णीमध्ये कशा पद्धतीने पॅक करतोय तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बर्णी थोडीशी छोटी वाटते परंतु काय प्रॉब्लेम नाही. तो फुसकरतोय सुद्धा, कारण कसं आहे की साप म्हटलं की थोडंसं घाबरणं म्हणा ते आलंच त्यात, तो अजून पण आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम करतोय. तो चिडला म्हणजे की हलती वस्तू जवळ दिसली की तो चिडतोय, चिडून अटॅक सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आपण कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून इजा करून घेणार नाही बघा मित्रांनो.
तो अजून शांत झालेला नाही. थोडस त्याला शांत करूया. सरपंच कसं आहे की भीतीमुळं घाबरूनच त्या टाईपवर करण्याचा प्रयत्न करत असतात. तर बघा कसं पिळ मारत असतो बघा साप. कारण कसं आहे की तो घाबरून फांदीवरून वगैरे पडू नये असं त्याचा गैरसमज होतो की आपले हाताला तो फांदी समजून पिळ वगैरे मारत असतो. आणि आपण त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पद्धतीनंच पकडत असतो बघा. त्याला कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करून सापांना पकडायचं नसतं. कारण त्याचे मनके नाजूक असतात. त्याला आपण होलंसुद्धा मारलेले आहेत बघा रवी भाऊनी. सर त्यांचं मनापासून धन्यवाद बघा. त्यांनी एक जीव वाचवायला आपल्याला चांगली मदत केलेली आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर बघा दादा नाव सांगा तुमचं. नाव सांगा तुमचं. तुमचं नाव सांगा. माझं हां भरत चव्हाण. भरत चव्हाण हे आपल्या सोबत आहेत बघा कॅमेरामॅनच्या स्वरूपात. त्यांचंही मनापासून धन्यवाद बघा. कॅमेरामॅनचं हुबेहूब चित्रीकरण दाखवणं म्हणजे की काय समोर घडतं आहे ते दाखवणं अतिशय महत्त्वाचं काम असतं कॅमेरामॅनचं. तर त्याचं मनापासून धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.